लालेला अविनाश पाटीलच्या कार मध्ये एका मुलीची डेड बॉडी सापडली. त्याने ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. शालिनी आपल्या नवऱ्याला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेली. तिला ठाम विश्वास आहे की तिचा नवरा निर्दोष आहे. आता तिचा हा विश्वास खरा ठरतो की खोटा बघायचं. सलोनी हा अविनाश दिसतो तेवढा साधा सरळ नाहीये. सेक्रेटरी बरोबर अफेअर, टिकीट, डेड बॉडी. मला तर अजूनही वाटतंय की हे सगळं कारस्थान त्याच आहे. शक्यतेला पुराव्याची जोड मिळाली तर आपल्याला प्रूफ करता येईल वीरेंद्र. एनिवे, इफ यू रिमेंबर, अविनाशने आपल्याला सांगितलं होतं की ती बॅग त्याला म्हात्रेने दिली होती, त्याच्या मित्राने. तुला असं वाटतंय की तो खरं बोलतोय? खोटं बोलत असेल तर ते प्रूव्ह होईलच, पण जर त्याच्या बोलण्यात काही तथ्य असेल तर म्हात्रेचा त्या मुलीशी काहीतरी संबंध आहे. एक मिनिट, तुला असं म्हणायचं की श्रीकांतने त्या कोण्या बाईचा खून केला, डेड बॉडी बॅगेमध्ये भरली आणि ती बॅग अविनाशला देऊन त्याच्या बायकोकडे नाशिकला पाठवायला सांगितली? कल्पनेपेक्षा सुद्धा सत्य डेंजर असू शकतं. एनिवे, म्हात्रेंचा पत्ता मिळवा ताबडतोब. मात्रे साहेब इथेच राहतात ना? हो. तू कोण? मी शामू, ह्या बंगल्यातला नोकर आहे. साहेब कुठे? नाही साहेब, घरी नाहीत. गाडी त्यांचीच आहे ना? हो. दरवाजा बाहेर ज्या चपला आणि शूज आहेत त्या कोणाचे आहेत? साहेबांचेच आहेत. मोबाईल साहेबांचाच आहे. मग काय तू आम्हाला शेंडी लावायचा प्रयत्न करतोयस का रे? तुझे साहेब या सगळ्या वस्तू इथं ठेवून बाहेर गेले? अहो मला खरंच माहित नाही, मी काल आलो तेव्हा बंगला उघडाच होता. मला काहीतरी गडबड वाटते. बंगला शोधायला हवा. ओके. किती वर्ष आहे सर कामाला? 10 वर्ष झाले मॅडम. श्रीकांतची डेड बॉडी आतमध्ये आहे. साहेब सावध.